जनता दरबारमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या या जनता दरबारमधून करून घेत आहोत. ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. त्याचबरोबर मंडळी, आम्ही सारी टीम जनता दरबार अतिशय आनंदात आहोत. याला कारण आपल्या या जनता दरबारच्या वाटचालीला आता 3 वर्ष पूर्ण झालेली आहे. आपल्या जनता दरबारचा पहिला एपिसोड आम्ही प्रसारित केला ती तारीख होती 20 ऑगस्ट 2012. आणि मंडळी, आता 20 ऑगस्ट 2015 उलटून गेलेली आहे आणि आपल्या या जनता दरबारच्या वाटचालीला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आम्ही जेव्हा पहिला एपिसोड प्रसारित केला त्या दिवशी जो भरभरून किंवा प्रचंड प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून आम्हाला मिळाला ना, आज 3 वर्षांमध्ये ह्या प्रतिसादामध्ये उदंड वाढ झालेली आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अनेक अनेक धन्यवाद. आमची ही वाटचाल तुमच्या सर्वांमुळेच शक्य झालेली आहे. आणि या 3 वर्षाच्या वाटचालीमध्ये किंवा अथक भ्रमंतीमध्ये अनेक चांगल्या गोष्टी आम्हाला सापडल्या. त्यातच असं जाणवलं की आपल्या ह्या जगामध्ये सकारात्मक किंवा चांगल्या माणसांचाच भरणा आहे. त्यात मदतीची आस आहे, एकमेकांसाठी आधार आहे, नात्याची सुंदर आणि शाश्वत वीण सुद्धा ठिकठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळाली. खूप चैतन्यदायी वाटतं. आणि ह्या साऱ्या भावबंधनामध्ये आम्ही सारेजण कधी गुरफटून गेलो हे आम्हाला समजलंच नाही. त्यातूनच आता अधिक काहीतरी सकारात्मक, अधिक काहीतरी चांगलं घडवण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी अनेक हात मदतीसाठी पुढे आलेले आहेत. या साऱ्यांच्याच बळावरती, विश्वास, आपुलकी, आधारावरतीच आता पुढची वाटचाल आपण साऱ्यांनी मिळून करायची. अधिक काहीतरी सकारात्मक, अधिक काहीतरी चांगलं आपण सारेजण घडवणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. आज आपण समाजाच्या शेवटच्या थराचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पण अतिशय यशस्वी झालेल्या 2 युवकांचं मनोगत ऐकून घेणार आहोत. त्याचबरोबर 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला, त्या दिवशी नाशिकमध्ये एक सुंदर सोहळा रंगलेला होता त्या सोहळ्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर क्रीडा प्रबोधिनीविषयीही आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. मुळात 9 ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आम्ही नाशिकला गेलेलो होतो आणि कार्यक्रम सुरू व्हायला थोडा वेळ होता तेव्हा आम्ही या 2 युवकांशी संवाद साधला. यांच्याशी संवाद जेव्हा आम्ही साधत होतो ना तेव्हा यांची जीवन कहाणी ऐकून अनेकदा आमचे डोळे भरून आले, आम्ही अनेकदा गहिवरलो आणि मग मनात आलं की ह्या जगामध्ये काहीही घडू शकतं. अशक्य, अविश्वसनीय पण त्याचबरोबर अतिशय आश्वासक अशीच यांची ही सारी जीवन कहाणी आहे. ही जीवन कहाणी आपण ऐकण्यापूर्वी ह्या 2 युवकांचं नेमकं शिक्षण काय झालेलं आहे ते आपण जाणून घेऊया. मला मेडिकल सीईटी एंट्रन्समध्ये त्यावेळी आउट ऑफ 200 194 मार्क होते, 97%. तर मला एवन तुम्ही भिल्ली समाजातील आदिवासी कॅटेगरीतला होतो तरीसुद्धा मला ओपनमधून ॲडमिशन मिळाली मुंबईच्या टॉप कॉलेजला. आणि फक्त ॲडमिशन मिळून मी थांबलो नाही, तिथंसुद्धा आईचं जो कष्ट करायची जी मेहनत होती, जी जिद्दची जी गुण होती तेसुद्धा माझ्यात आले. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर डिस्टिंक्शन गुण मिळाले आणि 2012 मला कॉलेजचा बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला. त्याच वर्षी 2012 MBBS झालो आणि त्याच वर्षी MBBS पास झालो. सो 2012 इज लाईक माय गोल्डन ज्युबली इयर. त्या वर्षी डिग्री मिळायच्या आतच माझं UPSC सिलेक्शन झालेलं होतं. 12 मी MBBS BJ मेडिकल कॉलेज पुणेवरून केलेलं आहे. त्यानंतर 1 वर्ष कुंभाळे, जे पेठ तालुक्यातच एक गाव आहे, PHCमध्ये 1 वर्ष मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. त्यानंतर त्या 1 वर्षाभरानंतर लगेच माझा नोकरी करता करताच MD नंबर लागला, म्हणून मी नागपूरला इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला MD मेडिसिन, म्हणजे हृदयरोगतज्ञ ह्या विषयामध्ये पदवी घेतलेली आहे. आणि त्यानंतर मी JJ रुग्णालयामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत होतो. विधानसभेतही डॉक्टर इन्चार्ज म्हणून मी काम केलं आहे. आणि तेव्हा मी UPSC परीक्षा 2013 दिली आणि पहिल्या प्रयत्नामध्ये IRS या पदावर भारतीय महसूल सेवेत दाखल. हे दोघंही युवक आदिवासी आहेत, दोघंही डॉक्टर झालेले आहेत. एक जण IAS आहे, एक जण IRS झालेला आहे. आणि हे जे डॉक्टर राजेंद्र भारूड आहेत ना, हे सध्या मसुरीला ट्रेनिंग घेत आहेत. त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालं की मग ते महाराष्ट्र केडरला रुजू होणार आहेत.
त्याचबरोबर आदिवासी समाजातला पहिला आयएएस होण्याचा मान डॉक्टर राजेंद्र यांनी पटकावलेला आहे. मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक सामोडे गाव आहे, त्या गावातील भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. आणि जन्माच्या आधीच म्हणजे आईच्या गर्भात असतानाच वडिलांचं छत्र हरवलं, वडील वारले. आणि इतर भिल्ल परिवारासारखे माझाही परिवार हा फार गरिबीत वाढला. आमच्याकडे शेतजमीन नव्हती, कोणी शिकलेलं नव्हतं, मोठा भाऊ आणि बहीण होते घरामध्ये ऑलरेडी. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईने शेतमजुरी करायला सुरू केली आणि मग तिघा भावंडांना वाढवलं. तर आमची ही पहिली पिढी होती. माझी ताई 10वीपर्यंत शिकली, माझा भाऊ 1.5 झाला आणि मी MBBS होऊन IPS टर्न टू IRS इन टू IAS. अतिशय गरीब भिल्ल कुटुंबातला हा मुलगा राजेंद्र, वडिलांचं छत्र हरपलेलं होतं, त्यातच 3 मुलांच्या पालन पोषणाचा भार त्यांच्या आईवर होता आणि कुटुंबाचा व्यवसाय होता गावठी दारूचा. सांगायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये बरेचशा अडचणी बरेचसे चॅलेंजेस होते. सर्वात पहिली गोष्ट, इतर भिल्ल परिवारासारखे आमच्यासुद्धा इथं गावठी दारू विकली जायची. माझी आई सकाळी 5 वाजता उठून दारू गाडायला जायची, मला संध्याकाळी मला ते गिराईकांना देऊ लागायचं. तर संस्कार किंवा आपण जे म्हणतो संस्कारक्षम परिवार पाहिजे असं ॲक्च्युली काहीच नव्हतं. घरामध्ये लाईट नव्हतं, अंधार पूर्ण. संध्याकाळी आम्ही मेणबत्ती किंवा कंदील किंवा चिमणी लावून द्यायचो. संध्याकाळी 6-4 पूर्ण अभ्यास करायचा, 6 नंतर गिराईकांना दारू द्यायचो, चटणी आणून द्यायची. 4थीमध्ये असतानाचा जो एक प्रसंग घडला तो डॉक्टर राजेंद्र यांच्या मनावरती कायमचा कोरलेला आहे. हा प्रसंग त्यांनी सांगितला तेव्हा आमचं मन अक्षरशः भरून आलं. आपणही सगळ्यांनी हा प्रसंग ऐका. मग अभ्यास करत होतो मी, संध्याकाळी 5:30 वाजले. एक गिरायक म्हटलं की माझ्यासाठी शेंगदाणे फुटाने आणून दे. मग थोडा माझ्या मनात कंटाळा आला की उद्या एक्झाम आहे, अभ्यास करायचा आहे, कसं करायचं. पण आता ऐकावं लागेल. मग पहिल्यांदा मी उठून गेलो अभ्यास सोडून, त्यांना आणून दिलं. आई मध्ये होती घरामध्ये काम करत. परत दुसरा गिरायक म्हटला की माझ्यासाठी शेंगदाणे फुटाने आणून दे. त्यावेळी तर माझा राग डोक्यातच गेला की आता तर म्हणजे उद्या परीक्षा आहे, तरी काम करायचं अशी याची. तरीसुद्धा नाराजीने पाय आपटत गेलो. म्हणजे 3rd अटेम्प्टमध्ये ते बोलले, त्यांनी त्यांना बोललं की बघा माझी उद्या परीक्षा आहे, केंद्रीय बोर्डाची परीक्षा आहे, 4थ्या त्यावेळी बोर्ड होतं, तुम्ही स्वतः घेऊन या की दुसऱ्याला पाठवा. मग ते म्हटले की तू कुठं शिकीसन डॉक्टर कलेक्टर वशी, आमच्या आयराणी भाषेमध्ये म्हणतात, जा काम कर, तुझा हाय भिल्लाचाच मुलगा, तू हेच करशील शेवटपर्यंत. ते शब्द माझ्या आईने ऐकले आणि माझी आईने मला जवळ घेतलं. डॉक्टर मी माझ्या जवळ असुरा आले का, म्हणजे मी भिल्लाचा मुलगा असून मी बनू शकत नाही कपडे. आई म्हटली की माझा मुलगा पण एकदाच डॉक्टर कलेक्टर होईल 4थीमध्ये असताना. आणि अक्षरशः खरं झालं, आज मी डॉक्टर सुद्धा झालो आणि IAS हून कलेक्टर सुद्धा होईल. माझा मुलगा डॉक्टर होईल आणि कलेक्टर सुद्धा होईल हे आपल्या आईचे शब्द राजेंद्रनी खरे करून दाखवले. त्यासाठी अफाट मेहनत घेतली, खूप अभ्यास केला, इतका की 12वीमध्ये राजेंद्रला CET परीक्षेमध्ये 200 पैकी 194 मार्क पडले आणि त्यांना KEM जे मुंबईचं KEM हॉस्पिटल आहे तिथे त्यांना सरळ प्रवेश मिळाला MBBS साठी. अर्थात भिल्ल समाजाचे असल्यामुळे यांना वास्तविक आरक्षण होतं, घरची खूप गरिबीची परिस्थिती होती, पण हे सगळं नाकारून त्यांनी ओपन कॅटेगरीमध्ये प्रवेश मिळवला आणि मग MBBSच्या प्रत्येक वर्षाला त्यांनी डिस्टिंक्शन मिळवलं आणि शेवटी डॉक्टर होण्याच्या पूर्वीच ते IAS परीक्षाही पास झाले. मी MBBSमधून PGला का गेलो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझ्याकडे PGच्या कोचिंगसाठी फी नव्हती. PGच्या एक्झामची फी ही एका एक्झामला 3-3-4 हजार फी असते आणि क्लासेसची फी 50-60 हजार रुपये, पुस्तकं टोटल खर्च जवळ 50-60 हजार रुपये, असा 1.25 लाख रुपये खर्च होता. फक्त एवढा मोठा खर्च पेलवर्धनाने म्हणून UPSC पकडला, कारण UPSCचा फॉर्म हा फक्त 20 रुपयाचा होता. मार्चमध्ये मी PGची पुस्तकं वाचत बसलो होतो, एक सिनियर आला, तो म्हटला की माझ्याकडे एक फॉर्म एक्स्ट्रा आलेला UPSCचा, हा तू भर, उद्या शेवटची डेट आहे. मी विचार केला की फॉर्म 20 रुपयाचा आहे, काही मोठी गोष्ट नाही, भरून टाकतो. आणि फॉर्म भरला म्हणून अभ्यास केला. 2 महिन्यात प्रिलिम दिली, प्रिलिम पास झालो. 3 महिन्यात मेन्स दिली, मेन्स पास झालो. पुढच्या 1 महिन्यात इंटरव्ह्यूला इंटरव्ह्यू पास झालो. विदिन फर्स्ट अटेम्प्ट, कोणताही गायडन्स नाही, कोणताही कोचिंग नाही, 6 महिन्याचा अभ्यास करून भारतातील की जगातील सर्वात मोठी जी तप परीक्षा म्हणतो, 7 लाखापैकी फक्त 700-800 पोरांची निवड होते, त्यापैकी 100 लोक 150 लोक आयएएस बनतात, त्या परीक्षेत माझी निवड झाली होती. आपल्या आईच्या कष्टांचे पांग फेडणारा हा युवक कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या आईची महती जगाला ओरडून सांगतोय.
खूप छान वाटतंय. अशा माता आणि अशी मुलं जिथवर ह्या जगामध्ये आहेत ना, तिथवर हे जग असंच सुंदर चालणार आहे. 9 ऑगस्टच्या समारंभामध्ये ह्या माय लेकरांनाही सन्मानित करण्यात आलं. आपल्याला भेटलेले हे दुसरे युवक डॉक्टर योगेश भरसड, स्वतः MD झालेले आहेत आणि IRS मध्येही त्यांची आता निवड झालेली आहे. आणि ह्यांचं सारं शिक्षण आदिवासी आश्रम शाळांमध्ये झालेलं आहे. माझं शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे आदिवासी विकास आश्रम शाळा निरगुडे इथे झाले. इथं करंजाळीजवळ इथून 40-50 किलोमीटरवर शाळा आहे. आणि 1 ते 10 आश्रम शाळा बोर्डिंग स्कूलमध्येच माझं शिक्षण झाले. त्यानंतर 11वी 12वी मी इथेच KTHM महाविद्यालयात आदिवासी विकासच्या वसतिगृहात राहून पूर्ण केलंय. आश्रम शाळेतल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. आश्रम शाळेतला स्वप्न तरी कुठली बघायची, तर काहीतरी एखादा बस कंडक्टर व्हावा किंवा शिक्षक असतात, आपण एखादा मोठा शिक्षक व्हावं, किंवा माझे वडील शिपाई होते पशु संवर्धन खात्यात, आपण गुरांचा डॉक्टर तरी व्हावा, तर अशी सुरुवातीची स्वप्न असायची. पण एक शाळेचा एक खूप चांगला इव्हेंट होता, त्याच्यामध्ये डॉक्टर संजीवनी कुटी त्यावेळेचे IAS आणि पुष्पाताई हिरे आरोग्यमंत्री, त्यांचं एकदा भाषण ऐकलं आणि लक्षात ठेवलं की आपणही अशा मोठ्या पदावर जाऊ, आपली स्वप्न पण मोठी असावी. मग अशा पद्धतीने शाळेत जरी खूप संघर्ष होता, म्हणजे खाण्यापिण्यापासून तर शिक्षणापर्यंत, पण स्वप्न मात्र लहानपणापासून मोठी होती. या दोन्ही युवकांबरोबरच आदिवासी समाजातल्या 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांचा गौरव 9 ऑगस्टच्या आदिवासी दिनाच्या समारंभामध्ये करण्यात आला. आदिवासी दिनाच्या ह्या कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये सुंदर सोहळा झाला. प्रवेशद्वारावर तारपा वाद्याचे सूर निनादत होते. पोलीस प्रशिक्षण घेतलेले आदिवासी युवक मानवंदना देत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सवरा यांचं आगमन झालं आणि मग दीप प्रज्वलनानी कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आलं. व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आला. स्वागत गीतानंतर तारपा नृत्यासाठी मुला मुलींनी फेर धरला होता. त्यानंतर पावरी नृत्य रंगलं. त्यानंतर आदिवासी आयुक्त सोनाली पोंक्षे यांनी प्रास्ताविक केलं. आदिवासी समाजाचं सांस्कृतिक वेगळेपणा, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावर अतुलनीय प्रेम आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस, या पारंपरिक निर्भय गुणांचा गौरव आपण ह्या दिवशी करत असतो. ह्या वर्षीची जी युनोची थीम आहे ती हेल्थ आणि वेलबिईंग अशी आहे, म्हणजे आदिवासी समाजाचं आरोग्य आणि त्यांचं सर्वांगीण विकास अशी ही यावेळची थीम आहे. हा दिवस आपण आदिवासी समाजासाठी अस्मितेचा आणि आत्मसन्मानाचा दिवस म्हणून साजरा करतो. या प्रसंगी आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी क्रीडा प्रबोधिनी विषयीची माहिती दिली. या समाजामध्ये असलेली जो वैशिष्ट्यता आहे, ज्या ज्यांची कॅपॅसिटी आहे, ज्यांची मेरिट आहे, त्या मेरिटप्रमाणे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची खेळाडूंना तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला उपक्रम विभागाच्या वतीने चालू केलेली आहे. त्यापैकी एक भाग आहे. इथे खरोखर राष्ट्रीय पातळीवर गेलेली विद्यार्थ्यांना आपण पुढे घेऊन जाऊन नॅशनल लेवलची आणि इंटरनॅशनल लेवलची कोचिंग देण्याची नियोजन केलेली आहे. हे प्रत्यक्षात इन्स्टिट्यूट आपण पालघरमध्ये चालू करत असले तरी त्यासाठी काही वेळ लागणार आहे, म्हणून आपण तात्पुरता या क्रीडा संकुलमध्ये, विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे आपण सुरू करणार आहे. यानंतर 10वी 12वीच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आला. या समारंभामध्ये डॉक्टर राजेंद्र भारुड आणि त्यांच्या आईचाही सत्कार करण्यात आला. म्हणजे लहानपणी आईचा हात धरून शाळेत गेलेले डॉक्टर राजेंद्र आज या अतिशय सन्मानाच्या किंवा प्रतिष्ठेच्या गौरवासाठी आपल्या आईचा हात धरूनच व्यासपीठावर आले. मित्रांनो,
अशी संधी एका धुळे जिल्ह्यातील सांबुडे गावात साक्री तालुक्यामध्ये मला मिळाली, ती म्हणजे माझ्या मातोश्रीद्वारे. त्या भिल्ल वस्तीमध्ये कोणाकडे शेतजमीन नव्हती, सर्व लोक मजदूरी करायचे. आमच्या लहानशा पानाच्या झोपडीमध्ये एक मोठा भाऊ आणि बहीण होती. मी आईच्या पोटात असताना, 3 महिने आईच्या पोटात असताना वडिलांचा देहांत झाला. आणि सर, गरिबीची एवढी दारुण परिस्थिती होती की त्यावेळी वडिलांचा फोटो काढायलासुद्धा कोणाकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी पहिला डायरेक्ट आयस झालो आदिवासी समाजातून, पण माझ्या वडिलांचा फोटो मी आजपर्यंत कधी बघितला नाही की वडील कसे दिसायचे. अशा परिस्थितीत वडिलांकडच्या मंडळींनी आईवर दबाव टाकायला सुरू केला की घरी 2 मुलं आहेत, भाऊ बहीण, तुझा नवरा वारला, तिसऱ्याचं काय काम, त्याचा गर्भपात करून टाका. पण एक आजही आदिवासी समाजामध्ये एक चांगली रूढ आहे की गर्भातील बाळाला जन्म व्हायच्या आधी मारणं फार मोठं पाप मानलं जातं. माझी मावशी म्हटली, जर तुमच्याकडून ह्या बाळाचा सांभाळ होत नसेल तर सांभाळ मी करेन, पण तुम्ही एवढं पाप करू नका. आणि आईला वडिलांच्या घरातून काढून मावशी आपल्या लहानशा झोपडीत घेऊन गेली. त्या ठिकाणी माझा जन्म झाला. डॉक्टर योगेश भरसट यांचाही या प्रसंगी माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर क्रीडा प्रबोधिनीचं उद्घाटन करण्यात आलं आणि मग समारंभाचे अध्यक्ष खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि निश्चितपणे आम्हा सगळ्यांना आनंद आहे सावरस आहे. आता आमचे मुलं आयएएस व्हायला लागलेले आहेत, आयपीएस व्हायला लागलेले आहेत, एमपीएससी मध्ये पास व्हायला लागलेले आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळामध्ये स्पर्धा गाजवत आहेत. आता आम्हाला समजायला लागले, आमचे अधिकार कळायला लागले, आमचे हक्कही कळायला लागले. आदिवासी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत आपले आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा यांनी आपल्या मनोगतामध्ये आदिवासींची गुणवैशिष्ट्य सांगितली. आदिवासी समाजाचे एक सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रद्धा, निसर्गावर असलेलं अतुलनीय प्रेम आणि प्रामाणिकपणाचा अत्युच्च कळस, अशा प्रकारची परंपरा असलेला आपला समाज या साऱ्या आदिवासी समाजासाठी अनेक योजना राबवणार असल्याचं त्यांनी ह्या प्रसंगी सांगितलं. या आदिवासी समाजाची उन्नती झाली पाहिजे. आदिवासी विकास खातं निर्माण झालं कशा करता झालं, त्याची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. म्हणून अनेक प्रकारच्या योजना आपण राबवतो. योजना राबवताना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. मग अशी आपले खासदार साहेबांनी अनेक गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख केला, ही खरी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुधारणा करू. ज्या योजना आम्ही राबवतो या योजना आमच्या आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी आहेत, त्यांच्या विकासासाठी आहे. आणि हा त्यांचा विकास झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. हा विकास झाला तर निश्चितपणे त्यांना चांगले दिवस येतील. आणि म्हणून ज्या ज्या अडचणी आमच्या या खात्यामध्ये आहे, या खात्यामधल्या ज्या अडचणी आहेत, ज्या प्रत्यक्षपणे कायद्याची अंमलबजावणी, योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या योजना आहेत, त्याच्यामध्ये अडचणी आहेत. या अडचणी दूर करून पुढच्या कालावधीमध्ये या आदिवासी समाजाला सुद्धा चांगले दिवस येतील, अशाच प्रकारचा प्रयत्न आमच्या या खात्याचा राहणार आहे. नाशिक आयुक्तालयानं आयोजित केलेल्या हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. या कार्यक्रमामध्ये गुणवत्ता मिळवलेल्या मुलांची संख्या खूप वाढलेली दिसली. याचा अर्थ एकच आहे की शिक्षणाची गोडी म्हणा किंवा शिक्षणाविषयीची जागरूकता आता वाढीस लागलेली आहे. आणि शाश्वत विकासासाठी शिक्षणच आवश्यक आहे किंवा शिक्षणाचा पाया भक्कम व्हायला पाहिजे असं मत या दोन्ही उच्च शिक्षितांनी म्हणजेच डॉक्टर राजेंद्र आणि डॉक्टर योगेश यांनी व्यक्त केलंय. जोपर्यंत शिक्षणाचा पाया हा स्ट्रॉंग होत नाही,
उत्क्रांती किंवा कोणताही बदल घडणं अशक्य. तुम्ही त्यांना कितीही फ्री फॅसिलिटी द्या, तुम्ही त्यांना नांगर देऊ शकता, तुम्ही त्यांना बियाणं देऊ शकता, तुम्ही त्यांना जॉब काहीतरी देऊ शकता, बट जोपर्यंत त्यांचा शिक्षणाचा हा बेसिक फाउंडेशन, हाय क्वालिटी एज्युकेशन जोपर्यंत आपण गरीबातल्या गरीब आदिवासी मुलाला देत नाही, तुम्ही त्याला सक्षम करा. तुम्ही त्याला स्वतःहून डोस पाजू नका, त्या तुम्ही जेवायला शिकवा की बाबा रे बारावीपर्यंत मी तुला अशा एकदम हायली क्वालिफाईड स्कूलमधून तुला मी शिकवेल. आफ्टर दॅट यू हॅव टू चूज युअर ओन वे. आफ्टर दॅट यू हॅव टू टेक युअर ओन डिसिजन. शाळामध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक दर्जा सुधारला गेला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, मुलांना शिक्षणाव्यतिरिक्तच अजून व्हॅल्यू एज्युकेशन, जे अजूनही आदिवासी समाजामध्ये खूप चांगलं व्हॅल्यू एज्युकेशन आहे, पण अजूनही मुलांमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे ह्या मुलांना मोठी स्वप्न दाखवणे, मोठमोठे कार्यक्रम अरेंज करणे, ज्याच्यामध्ये जसं माझ्या हृदयाची साड जी एका भाषणामुळे छेडली गेली असे, तुम्ही असे वेगवेगळे चांगले उपक्रम जर शाळेत लाभवले, जसं आता तुमचा हा उपक्रम खूप चांगला आहे, खूप लोकांपर्यंत पोचतोय की आदिवासी मुलं आता मोठ्या प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये जायला लागले, असेच कार्यक्रम शाळेमध्ये ते आदिवासी आश्रम शाळा असं कुठे असं तिथे व्हायला पाहिजे. प्रत्येकामध्ये कमी जास्त गुण असतातच, पण प्रत्येकाला संधी ही मिळतच असते. ती संधी ओळखून ह्या संधीचं सोनं आपण करायला शिकलं पाहिजे. प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की स्वतःचा विकास करता करता आपला समाजाचा पण विकास व्हायला पाहिजे. माझ्यासारखेच जे कोणी आता ऑफिसर होत आहेत, उच्च प्रशासकीय सर्व्हिसमध्ये जाऊ बघतात, त्यांनी मागे वळून बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की टॅलेंट हे प्रत्येक माणसाला वेगवेगळं दिलेलं असतं, बरोबर. प्रत्येकाची बुद्धिमत्ता आपण कम्पेअर करू शकत नाही, पण अपॉर्च्युनिटी सर्वांना सारख्या असतात, संधी सर्वांना सारख्या असतात. त्या अपॉर्च्युनिटीला हेरून जो त्याचं सोनं करतो तो सक्सेस मिळवतो. अत्यंत कठीण परिस्थितीतून ताऊन सुलाखून निघालेले किंवा या साऱ्या परिस्थितीला टक्कर देत यशस्वी झालेले हे दोन्ही आदिवासी तरुण यांची जीवन कहाणी आपल्या सगळ्यांसाठी प्रेरक आहे याचा विचार आपण करूया. त्याच अनुषंगाने आपला हा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल आयडीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पाठवा. आणि मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे फेसबुकवरती जनता दरबारचं एक स्वतंत्र पेज आहे. हे पेज तुम्ही लाईक करा, कारण या पेजवरती आम्ही खूप सारी माहिती दिलेली आहे. आमचा संपर्क नंबर किंवा पत्ता तर आहेच, त्याचबरोबर नेमका कुठल्या दिवशी कुठला एपिसोड आपण दाखवणार आहोत तेही आम्ही त्या पेजवरती दिलेलं असतं. तुमच्याकडे काही सकारात्मक माहिती असेल ना तर ती सुद्धा तुम्ही या पेजवरती देऊ शकता, ती आमच्यापर्यंत नक्कीच पोचेल. आणि जनता दरबारचं एक पुस्तक आता तयार करत आहोत, या पुस्तकाची माहितीही आम्ही या पेजवरती नक्कीच दिलेली असेल. मंडळी, फेसबुकवरती जनता दरबारचा आपण एक पॉझिटिव्ह ग्रुप तयार केलेला आहे, तो जर का तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तशा प्रकारची रिक्वेस्ट तुम्ही फेसबुकवरून आमच्यापर्यंत पाठवण्याची आवश्यकता आहे. आणि आता यूट्यूबवरून आपण जनता दरबार बघू शकतो, कारण जनता दरबारचं स्वतंत्र चॅनल आपण यूट्यूबवरती सुरू केलेलं आहे. त्याचा ॲड्रेस आहे janatadarbar.zd. हा ॲड्रेस जाणून घ्या आणि 135 जनता दरबारचे जे एपिसोड आहेत ना हे आपण बघू शकता, त्याचा आनंद आपण घेऊ शकता. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. पुनः प्रक्षेपणासाठी दर शनिवारी 8:00 सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. आणि मंडळी, जर का जनता दरबारच्या ह्या वेळेमध्ये तुम्ही घरी नसाल ना आणि जर का तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असेल ना तर त्या मोबाईलवरती तुम्ही जनता दरबार बघू शकता. त्यासाठी तुम्ही गुगलवर जा आणि DD सह्याद्री लाईव्ह असं टाईप करा आणि जनता दरबार आपण मोबाईलवरतीही बघू शकतो. जनता दरबारमधली ही जी माहिती आहे ही अतिशय उपयोगी आहे. फक्त ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार.